शैक्षणिक, साहित्यिक, सामाजिक, आध्यात्मिक आणि ऐतिहासिक वारसा लाभलेले पुणे शहर, विचारवंतांची भूमी असलेल्या पुणे शहरात ग्रामीण समाजाला सुशिक्षित करण्याची अदम्य आकांक्षा मनाशी बाळगून बहुजन हिताय बहुजन सुखाय या मूलमंत्राने 7 सप्टेंबर 1941 रोजी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाची स्थापना शिक्षण महर्षी बाबूरावजी घोलप यांनी केली. भव्य ऐतिहासिक वारसा असलेल्या संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भक्तिशक्ती यांचा अजोड संगम असलेले शहर, या नगरीला औद्योगिकरणाचा परिस्पर्श झाला आणि थोड्याच कालावधीत या शहराचे रूप पालटले. पुणे आणि मुंबई या दोन शहरांचा दुवा असणारी ही औद्योगिक नगरी याच युगप्रवर्तात 1992 साली स्थापन झालेले प्राध्यापक रामकृष्ण मोरे कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय हे भौतिक सुविधांनी युक्त असे एक मोठे महाविद्यालय. उच्च शिक्षणाची गरज भागविण्यासाठी बहुतांश विद्यार्थ्यांना पुण्यावर अवलंबून राहावे लागायचे. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक रामकृष्ण मोरे व मामासाहेब पिंपळे यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढली पाहिजे हा दूरदृष्टिकोन लक्षात घेऊन येणाऱ्या काळातील विद्यार्थ्यांची महाविद्यालयाची सोय या परिसरात उपलब्ध व्हावी या ध्येयाने साक्षरता ते संगणक, नीती ते इंटरनेट हा मूलमंत्र घेऊन 21व्या शतकाकडे झेपवणारा विद्यार्थी सक्षम तयार व्हावा या उद्देशाने अकुर्डे ते महाविद्यालयाची स्थापना केली.